आज किती वर्षांनी मला तुमचा सहवास लाभला होता. आज कित्येक वर्षांनी तुमच्या सोबत मी सिंहासनावर बसले होते. आज मला पुन्हा पहिले दिवस आठवले. पण हे सारं क्षण मात्रच होत. आपल्या नात्यात असं कधी घडेल याचा मी विचारच केला नव्हता. पण हेच सत्य आहे आणि याचा मला स्वीकार करावा लागेल. तुम्ही बानूशी विवाह केला आहे आणि विवाह करून तिला जेजुरीला आणले आहे. माझी आज्ञा आहे की त्या बानूसाठी ह्या गडाचे दरवाजे कधीच उघडणार नाही. पंधरवड्यातले केवळ दोनच दिवस मी तुला भेटायला येईन. बानू, मी तुला कधीही अंतर देणार नाही हे वचन मी तुला आधीच दिले आहे. बानू, जसे मी तुला वचन दिले आहे तसे तूही मला एक वचन दे. देवा, तुम्ही निस्त सांगाजी, तुमच्यासाठी मी काय बी करेन. बानू, मला न सांगता जेजुरी सोडून तू कुठे जाणार नाहीस. वय देवा, म्या वचन देते का म्या तुम्हासनी न सांगता जेजुरी सोडून जाणार नाही. आज पुन्हा तुम्ही मला सोडून गेला आहात. माझा हा विरह कधीच संपणार नाही का? देवी, श्री खंडेराय आणि बानू जेव्हा भेटणार असतील तेव्हाच हे मल्हार नक्षत्र दिसत. मी इथे तुमच्या विरहात असताना तुम्ही मात्र बानूला आनंदात भेटायला गेला आहात. काय झालं देवा, कसला विचार करताय मला सांगा. मी विचार करतो काही प्रश्न असला तर. गणोबा, सध्या तू कुठे असतोस? म्या गडावर.
आणि तू? म्या बंडोबा पायथ्याला असतो जी. देवा, तुमच्या मनात आहे तरी काय? प्रधानजी, गणोबाला गडावरच असू द्या. म्हासेला काय हवं नको ते तो पाहिल. आणि बंडोबा, तू बानूच्या वाड्यावरची व्यवस्था पहा. तिला काय हवं नको ते पाहायचं. जी देवा. वाडा नवीन आहे, त्यात अनेक गोष्टींची कमतरता आहे. अगदी स्वयंपाकघरापासून ते दैनंदिनीच्या सर्व गोष्टी त्यांना मिळतील अशी व्यवस्था पहा. देवा, बाणाईच्या वाड्यावर सारी व्यवस्था होईल हे मी पाहतो. या तुम्ही. मला जे काही दिसत आहे ते माळसाच्या कानावर घालावंच लागेल, नाहीतर ती म्हणायची ही नुसतीच भटकते गडावर. माझ सगळीकडे किती बारीक लक्ष आहे हे तिला काय माहित. प्रधानजी, ह्या सर्व गडबडीत बानू तिथे कशी राहते माहित नाही. तिची काही तक्रार नाही. बाणायला जेजुरी गडावर रुळायला वेळ लागेल, परंतु जस जस सगळं परिचयाचं होईल तस तस सगळं सोपं होईल. होय प्रधानजी, निघूयात. मी बी तुमच्यासारखं आज कामावर रुजू झालोय. हा ऐकलं का? मी बी रुजू झालोय कामावर आजपासून. हा आजपासून मी बी कामावर रुजू झालोय. नमस्कार. नमस्कार. लतिकाबाई तुम्हीच नव? हो. आणि तुम्ही? मी बंडू, बंडोबा बी म्हणतात मला. गडाच्या पायथ्याला असतो जी. त्याचं काय झालं की कामासाठी वर आलो आणि प्रधानजींनी मला बघितलं आणि देवामुळे मला दुसरं काम देऊन टाकलं. बघा. हो, मी पाहिलं तुम्हाला प्रधानजी आणि देवांसोबत बोलताना. अहो, बारूबाईंचा नवीन वाडा आहे ना, त्यांच्या सेवेसी मला ठेवलाय. आता माझं एकच काम बानूबाईच्या वाड्याच्या बाहेर उभं राहायचं, त्यांना काय हवं नगद ते बघायचं आणि त्यांचा काही सांगावा असेल तो देवांना धाडायचा. ह्या कामासाठी नेमणूक केली आहे का तुमची? होय होय. यो गणोबा ठाव आहे ना तुम्हाला, तो गडावर देवीच्या सेवेशी असेल आणि मी बानूबाईच्या. तुम्हाला सांगतो, मला असं काय काम मिळेल असं मला वाटलं नव्हतं. माझे तर दिसच पालटले. ते कसं काय? अहो, या आधी मी काय काय काम करायचो ते कोणालाही ठाव नव्हतं. पण आता समजेच निकळेल मी काय काय काम करू शकतो ते. आणि देवाला बी जवळून बघता येईल ना, आणि गडावर बी अधून मधून येता येईल मला. आता बानूबाईंचा नवीन वाडा म्हटल्यावर एक गोष्ट लागते होय, जे जे लागल ते वर येऊन सांगायचं आणि वर येऊन घेऊन जायचं. चालू दे तुमचं, मी येते. मी बी काय तुमच्याशी बोलत बसलो, लय काम आहेत मला. चालू. ऐ, तुमच्यासारखं आज पण मी कामावर झालोय. हा हा, तुमच्यासारखं पण. माळसा, तुला एक सांगायचं आहे. राजवाड्यात काही हालचाली सुरू आहेत म्हटलं तुझ्या कानावर घालू. लवकर सांग. बानूच्या वाड्यासाठी विशेष सेवकाची नेमणूक होते आहे. वाटलंच मला हे तिच्यासाठी सगळी व्यवस्था कामाला लागणार. इतकी वर्ष माझ्या आज्ञेशिवाय इथे एक पानही हललं नाही आणि आता मला विचारावंसही वाटलं नाही. तू सांगितल्याप्रमाणे सगळीकडे काय घडत आहे याच्याकडे माझं लक्ष आहे. मलाही हेच वाटलं, तिच्यासाठी एवढी सगळी व्यवस्था करण्याची काय आवश्यकता आहे. माळसा, तू वेळच्या वेळी काहीतरी करायला हवं. करावंच लागेल. माझी अनुमती न घेता तिला इथे आणलं, मला न सांगता तिच्यासाठी वाडा बांधला
आता तिच्यासाठी वेगळी व्यवस्था लावली जाते. यांनी मला काही विचारलं नाही, पण आता मी काय करते ते बघ. असं काहीतरी कर की तुला विचारल्याशिवाय कोणी काही करणार नाही. माझ्या जखमेवर मीठ लावण्याचे काम सुरू आहे. माझ्या भावनेचा जर कोणी विचार करत नसेल तर कोणाला काय वाटेल याचा विचार मी करण्याची आवश्यकता नाही. जसे बीज पेराल तसेच ते उगवणार. मला प्रधानजींना आत्ताच भेटायला हवे. नाही, मी त्यांना भेटायला जाणं योग्य नाही. मला ती काय काम कर, सेवका कवी प्रधानजींना निरोप पाठव की मी त्यांना आत्ता भेटायला बोलवले आहे. हो. राज्यकारभारा संदर्भात एकूण काय परिस्थिती आहे तेही एकदा पाहून घेऊ. मी इथे नसताना कोणते कोणते महत्वाचे निर्णय घेतले गेले तेही मला समजून घ्यायचे आहे. कऱ्हा नदीच्या दोन्ही बाजूला वसलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मिटले की अजून तसेच आहे हेही पाहायचे आहे. सात कोट सैन्याची काय अवस्था आहे. बेसावध न राहता राज्याच्या चहू बाजूला सशस्त्र पहारा सातत्याने असला पाहिजे. प्रजेला सुरक्षित वाटणे अत्यंत आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यानं करूया, परंतु म्हाळसा देवींनी सगळी व्यवस्था आपल्या पूर्ण नियंत्रणात ठेवली आहे. राज्य कारभाराची सूत्र ज्यावेळी म्हाळसा देवींनी हातात घेतली त्यावेळी ज्या म्हाळसा देवींना मी पाहिलं होतं त्यात आणि आज ज्या म्हाळसा देवी आहेत ह्यात खूप अंतर आहे. एका अर्थी हे चांगलंच आहे, कारण ह्यानंतर इथली परिस्थिती वेगळी आहे, निकष वेगळे आहेत. माझ्या इथे लक्षात आले आहे, आपलं बोलणं झाल्याप्रमाणे म्हाळसेशी बोललो. मी विचारणारच होतो काय म्हणतायत भगिनी. म्हाळसा तिच्या अटीवर ठाम आहे की तुम्ही 12 मास त्यांना सोडून जाणार नाही असं. मला तिच्या मनातला राग कळत नाही असं आहे का. पण हे तुम्हालाही ठाऊक आहे की हे सर्व किती अपरिहार्य आहे ते. परंतु देवा, तुम्ही त्यांना समजावलंच असेल, काहीतरी मार्ग निघालाच असेल ना. हो, म्हाळसाची एक अट मी मान्य केली आहे. तुम्ही असं काही बोलू लागलात की फार भय वाटते देवा. का? तुम्ही कधी काय वचन देऊन बसाल सांगता येत नाही. पंधरवड्यातून केवळ 2 दिवस मी बानूकडे जाऊ शकतो अशी तिची अट आहे. निर्णय मोठा आहे. होय, बाणाईला विश्वासात घेऊन तुम्हाला हे सांगावं लागेल. तिची व्यवस्था झाली, आता तिच्या समोर कोणतीही समस्या यायला नको म्हणजे झालं. सेवकांकरवी सगळा वाडा सुसज्ज करतो. नवीन संसारासाठी जे जे पाहिजे आहे त्या सगळ्याची व्यवस्था होईल देवा, चिंता नसावी. येऊ का जी? प्रधानजींसाठी देवींचा निरोप आहे. माझ्यासाठी? देवांसाठी असेल. नाही, तुमच्यासाठीच आहे. काय झालं आता? तुम्हासनी बोलवलंय देवीनी लगेच. बर, येतो.
देवा, मला काही चिन्ह बरी दिसत नाहीत. वादळापूर्वीची शांतता आहे ही. येतो मी. आत्ता गडावर जे काही सुरू आहे त्यात मला बेसावध राहून उपयोगाचं नाही. इतकी वर्ष सगळी सूत्र मी माझ्या हातामध्ये ठेवली, एक हाती सत्ता केली, पण आता हे आल्यानंतर अनेक निर्णय मला न विचारता घेतले जाणार आणि त्याला कारण एकच आहे, ही बानू. तिच्यासाठी हे सगळे नियम बदलतील म्हणून मला आता ठोस पाऊल उचललंच पाहिजे. देवी, तुम्ही बोलावलं म्हणून आलो. या प्रधानजी. बसावे प्रधानजी, मला तुमच्याशी सविस्तर बोलायचे आहे. बोलावे. मी काय करू तुमच्यासाठी? तुम्ही माझ्यासाठी काही कराल असे मला वाटत नाही प्रधानजी. असे का म्हणता देवी? अशा बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत ज्या पाहता तुमचे प्राधान्य यांच्या आज्ञेलाच असणार आहे. हे जे जे सांगतील ते तुमच्यासाठी जास्त महत्वाचे असणार आहे. परंतु ही वस्तुस्थिती नव्हे. तुमच्या मनात जर काही शंका असतील तर त्या तुम्ही आत्ताच मला सांगाव्यात. नाही, मला आता या विषयावर काही बोलायचे नाही. मग आपण मला इथे कुठल्या कामासाठी बोलावले आहे? प्रधानजी, मला असं वाटतं की या गडाचे जे काही नियम झाले आहेत ते सगळ्यांनी तंतोतंत पाळायला हवेत. त्या सगळ्या नियमांची पद्धतीची पुन्हा उजळणी व्हावी. देवी, तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते स्पष्ट सांगा. गडाच्या मध्यावर एका रात्रीत बानूसाठी वाडा बांधला गेला, त्यासाठी माझी अनुमती घ्यावीशी वाटली नाही. परिस्थितीच अशी होती. तुमच्या आणि श्री खंडऱ्यांमध्ये जे काही घडत होत त्यात काही करणं म्हणजे हस्तक्षेप करण्यासारखंच झालं असत. म्हणूनच माझी अशी अपेक्षा आहे की राजकोषातील कितीही प्रमाणात धन काढायचे असेल तर माझी संमती आवश्यक आहे. परंतु तुमच्या संमतीशिवाय राजकोषातून आतापर्यंत धन कधीच काढले नाही. हो, पण आता हे आले आहेत आणि हे कोणत्या गोष्टीसाठी कशासाठी धन वापरणार आहेत हे मला कळलंच पाहिजे. धान्याचे कोठार, भांडार गृह यातील काहीही गडाच्या खाली जाणार नाही याचे दायित्व तुमचे. या प्रत्येक गोष्टीसाठी माझी संमती घेतल्याशिवाय कोणतीही वस्तू बाहेर जाणार नाही.